राज्याचे राज्यपाल बिना मेंदूचे, त्याला मेनून मेंदू म्हणतो आता, कारण की बिना मेंदूचे आहे. कधी सावित्रीबाई फुल्यांच्याबद्दल बोलायचं, कधी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्याबद्दलचं बोलायचं, त्यांचा अवमान करण्यासाठी, आमच्या प्रेरणास्थानांचा अवमान करण्यासाठी याला काय राज्यपाल बनवलेलं आहे? आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांची चीड महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. याला तर तातडीनं, या बिना मेंदूच्या राज्यपालाला तातडीनं काढलं पाहिजे, ही मागणी आमची आहे. कालही राज्यभर अनेकांनी आंदोलन केले, राजकीय नाही, अनेक. मी काल शेगावमध्ये पाहिलं की शाळेतल्या मुली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राज्यपालांच्या पुतळ्याचं दहन त्या ठिकाणी शाळेतल्या मुलींनी केलेलं आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी लोकांनी पुढे येऊन हे आंदोलन केले आहे. भाजपला थोडी लाज असेल तर तातडीनं या बिना मेंदूच्या या राज्यपालाला या राज्यातून हाकललं पाहिजे. राष्ट्रपती मोद्यांना आम्ही तशा पद्धतीचं पत्र आम्ही पाठवलेलं आहे.